माने साहेब तुमचे पैसे मिळणार, काळजी करू नका. अरे सांगितलं ना देणार म्हणून. हो तुम्हाला माहितीये माझे दोन दोन चित्रपट फ्लॉप गेले. मग काय सारखं सारखं सांगितलं एकदा पैसे देणार. हा चला ठीक आहे, ठेवा ठेवा चायला कटकट. साहेब नमस्कार. दगडू ढेकणे म्हणतात मला. मी विचारलं का? नाही पण माझी तशी सांगण्याची पद्धत आहे. कोण तू, कुठून आलास? या दरवाज्यातून आलो. आजी विमा झाले असतील ना, तसं नाही का? साहेब साहेब मी तुमचा फायदा करून द्यायला आलेलो. फायदा? हो मला कुठलाही फायदा नको आहे. अहो असं काय करतं, मी एक उत्कृष्ट रायटर आहे. रायटर? उत्कृष्ट रायटर. अरे रायटरांनीच तर मला बुडवलंय. साहेब मी जरा वेगळा टाईपचा रायटर. अहो वेगळा म्हणजे वेगळ्या लाटणीचा रायटर. माझी लिखाणाची रायटिंग आणि काय सांगतो रायटर. बोल बोल काय बजेट आहे तुझ्या सिनेमा? बजेट 5 लाख. 5 लाख होईल सिनेमा? चले हे माझं बजेट सांगितलं. मी 5 लाख पिक्चरचं बजेट तुम्ही बघा. प्रोड्युसर कोण? तुम्ही. बजेट कोण बघणार? तुम्ही. 5 लाख मी घेईन. माझे हळूहळू लक्षात येतंय की तू खरंच वेगळ्या धाटणीचा रायटर आहेस. पण काय हल्ली मला अजिबात चित्रपट बनवण्याची इच्छा नाही. तुला खरं सांगू का, तुम्ही आतापर्यंत जेवढे चित्रपट केले ते अतिशय टुक्कर आणि भिकारचोट पिक्चर, हे सुमार दर्जाचे पिक्चर. तू माझा अपमान करतोय. साहेब मी तुम्हाला काय सांगतोय, चुकीची लेखक निवडल्यामुळे अशी परिस्थिती तुमच्या. हे बघ माझा पाणउतारा झाला असेल ना तर नाही आता. मी एक उत्कृष्ट रायटर. अरे हे लोकांनी म्हणायचं आहे, तूच काय स्वतःच कौतुक करतोस? माझी तशीच पद्धत आहे. पद्धत चल निघतोस का बोलो सिक्युरिटीला? तू सांगायचं सिक्युरिटी तुमचा बाहेर बेशुद्ध पडलाय. बेशुद्ध? हो हो. कसा नाही? अरे काय झालं ना, येत मी त्याला माझी एक स्टोरी आहे. बर काय काय तीर मारले आतापर्यंत? मी आतापर्यंत 25 चित्रपटाची स्टोरी स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहिले. किती चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले? बस साहेब बस मला तेवढंच आहे. तुमच्या जागी मला प्रोड्युसरची फक्त गरज आहे. म्हणजे एकही चित्रपट रिलीज झालेला नाही? स्टोरी सांगितल्याशिवाय जाणार नाहीस. एकदा काय ते सांगून टाक. सांग ना माझा दगडू ढेकणे. हे ते ऑलरेडी दोनदा सांगून झालेलं आहे. माझी तशीच पद्धत आहे. सर काय ना, मी माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्याने केली. बालनाट्य आत्मचरित्र नको सांग, स्टोरी काय ते सांग. तू जर असं मध्ये मध्ये बोललात ना तर मी पुन्हा गावापासून सुरुवात करेल. कळलं. बरं सांग किती बालनाट्य लिहिली? बालनाट्य मी 100 केली. अरे वा. हो मग बालनाट्यच लिहित बसायचं ना, चित्रपट लिहिण्याच्या भानगडीत कशाला पडलं? नाही तुम्हाला नाही कळलं. अहो बालनाट्य मी लिहिली नाही. मी बालनाट्यामध्ये पडदा उघडायचं आणि पडदा बंद करायचं हे काम माझं होतं. बालनाट्य ही मी अशी विंगेतूनच बघितली. अच्छा अच्छा. आता कुठली स्टोरी आहे तुझ्याकडे? आता मी सिक्वेल 3 करण्याचा विचार करतो. सिक्वेल 3? छान नाव आहे. सस्पेन्स स्टोरी वाटते. नाही बरोबर आहे, तुला काहीतरी गैरसमज होतोय. हे पिक्चरचं नाव नाही, पिक्चरचं नाव आपण ठरायचं. सिक्वेल 3 काय? सिक्वेल 3 म्हणजे कसं माहितीये का, की मी जो पिक्चर लिहिण्याचा प्रयत्न करतोय ना त्याचा मी विचार करतो की अगोदर सिक्वेल 3 करूया, मग सिक्वेल 2 करूया, मग सिक्वेल 1 करू. कशी वाटली आयडिया? आयडिया? हा पण जनरली सिक्वेल 1 आधी बनवतात. बरोबर. नंतर सिक्वेल 2 बनवतात. बरोबर. आणि नंतर सिक्वेल 3 बनवतात. इकडे उलट आहे. अगोदर 3 मग 2 4 कशी वाटली आयडिया? आयडिया पण सिनेमा हा लोकांसाठीच बनवायचा आहे ना. तर आता काय व्हायचं तुमचाच फायदा आहे. कसं आहे माहितीये का, की सिक्वेल 3 लोक बघायला गेली की त्यांना सिनेमा काहीही गाणार नाही याची गॅरंटी माझी. सिनेमा लोकांना कळणार नाही. हे सांगतो साहेब की सिक्वेल 3 लोकांनी बघितला की त्यांना सिक्वेल 2 ची उत्कंठा वाढेल. काय छान आयडिया आहे. म्हणजे सिक्वेल 3 लोकांना कळणार नाही, म्हणून सिक्वेल 2 बघायची उत्कंठा वाढेल.
अच्छा 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 आणि सिनेमा बघितल्यानंतर लोकांनी कपाळावर हात मारला. हाच तर सस्पेन्स आहे पिक्चरचा. अच्छा सिनेमा सस्पेन्स पण आहे. ते मी अजून नीट सांगेल. तूच रायटर आहेस ना आणि तूच अजून नाही ठरवलंस कसं काय. नाही काय तुम्हाला मी सांगतो बघा की सिक्वेल 2 लोक बघायला गेले ते कळतो ना कळतो तो पिक्चर सांगतो. म्हणजे आता काय झालं की लोकांना सिक्वेल 1 बघण्याची उत्कंठा वाढली. सिक्वेल 1 तरी लोकांना कळेल ना. ते मी अजून नीट ठरवलं नाही. अरे काहीच कसं ठरवलं नाहीयेस तू. तू ना खरंच यार वेगळ्याच धाडीचा रायटर वाटतोस. आहे ना साहेब तुम्हा जर ही माझी आयडिया आवडली असेल तर तू प्रीमियर रुकू नको. प्रीमियर हो माझ्याकडे आहे ना. आता बंदूक नाहीये. बंदूक जर असती ना तुला गोळ्या हातल्यास त्या गोळ्या. एवढं आवडली माझी स्टोरी. स्टोरी आवडल्यानंतर कोणी रायटरला गोळ्या घालतोस की काही काय बोलतोस मगापासून. मला तुझी कुठली आयडिया आवडली सांगू का. हा ते प्रीमियर करण्याची आयडिया फारच अफलातून आणि फालतू वाटली. अरे वेड्या अरे सिनेमाचं शूटिंगच झालं नाही तर प्रीमियर मध्ये काय घंटा दाखवणार आहेस. तेच सांगतो मगापासून की इतर रायटर आणि माझ्यात हाच बेसिक फरक आहे. सिनेमाचं शूटिंग नाही तर प्रीमियर मध्ये काय दाखवणार. तुम्ही सांगा तुम्ही अजून माझ्या सिनेमाची सुरुवात ऐकलीच नाही. अफलातून सुरुवात ती तरी चांगली केली. ऐतिहासिक आहे ती तरी चांगली केलीस ना. चांगली आपला सिनेमा असा सुरू झाला ना असं सुरू झाला लोक अशी बसली की समोर येणार की दी एंड. म्हणजे सिनेमा सुरू झाला झाला शेवट शेवट. अरे काय ऐकतोय मी हे जरा अजून भरपूर सण करायचं. कशी वाटली मला सांगा आयडिया. सिनेमा सुरू झाला शेवट. मग सिनेमाचा इंटरव्हल कधी होईल. इंटरव्हलचा मी एक विचार करतोय की आपण जो सीतल वन म्हणूया ना त्याची जी सुरुवात असेल. म्हणजे लोक आले बसले आणि समोर बघितलं पिक्चर सुरू झाला इंटरव्हल. आता बघा म्हणजे अफलातून एक सांग सिनेमा सुरू झाला इंटरव्हल काय आयडिया अटॅक. साहेब 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 भरपूर सांगितलं. तुम्ही जशी सुरुवातीला हसला तशीच माझ्या पिक्चर मध्ये कॉमेडी आणि शेवटी जसे रडला तसेच एकदम इमोशनल ड्रामा. म्हणजे सिनेमा विनोद आणि इमोशनल ड्रामा हा दोन्ही आहेत ना. ते मी अजून नीट बघ तू कुठल्या मेंटल हॉस्पिटल मधून आले ते तर मला माहित नाही. पण आता जर इथून दोन माझ्या या सिनेमात एक खून पण आहे. कुठल्या सिक्वेल मध्ये ते मी अजून नीट सिनेमा.